महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात सुरू असलेली सुनावणी संपून आज चार आठवडे उलटलेत या सुनावणीवरचा निकाल काय येतो यासाठी अनेकांनी आपले देव पाण्यात ठेवले निकाल काय लागणार यावरून काही लोकांचा मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलाय तर काही लोक रोज आठ दिवसात सरकार कोसळणार अशा वेगवेगळ्या शक्यता वर्तवतात पण मंडळी सुप्रीम कोर्टाचा निकाल नेमका काय लागू शकतो अशा काय चार शक्यता आहेत ज्या संदर्भात सुप्रीम कोर्ट निकाल देऊ शकतो याविषयी बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आहे अनिकेत आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबाबतची सुनावणी चार आठवडे झाले आणि संपलेली आहे आणि या संदर्भात आता निकाल पत्रकावर काम करणं सुरू आहे कुठल्याही क्षणी या संदर्भातला निकाल येऊ शकतो या प्रकरणाचा निकाल लावू शकतो अशा शक्यता वर्तवल्या जातात आणि येत्या वीस मेच्या पूर्वी हेवांना पंधरा मेच्या आधीच हा निकाल लागेल असं सांगितलं जात आहे पण या निकालामध्ये अशा कुठल्या चार शक्यता आहेत ज्यावर सुप्रीम कोर्ट निकाल देऊ शकतो याविषयी आपण बोलणार आहोत त्यातली शक्यता क्रमांक एक हे प्रकरण सध्याच्या म्हणजेच विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे जाऊ शकतं आणि त्यांना विशिष्ट कालमर्यादेत सोळा आमदारांच्या अपात्रतेवर त्यांनी निर्णय द्यावा अशी विनंती अशा प्रकारची विनंती सुप्रीम कोर्ट करू शकतो होय म्हणताय विनंती कारण विधानसभा अध्यक्षांकडे असलेल्या अधिकारामध्ये सुप्रीम कोर्ट कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करू शकत नाही पण या या स्पेशल केसचा दाखला देऊन सुप्रीम कोर्ट विधानसभा अध्यक्षांना मात्र हे नक्की सांगू शकतं की तुम्ही या प्रकरणाची जी सुनावणी आहे किंवा या प्रकरणावाचा जो निर्णय आहे तो एक तर तुम्ही साठ दिवसात द्या किंवा नव्वद दिवसात द्या म्हणजे विधानसभेच्या अध्यक्षांनी राहुल नार्वेकरांनी जर ठाकरेंच्या विरोधात निर्णय दिला साठ दिवसात तर त्यांच्याकडे त्यांना तो चान्स असेल की ते त्याविरोधात सुप्रीम कोर्टात पुण्यात येऊ शकतात ही झाली शक्यता क्रमांक एक जी म्हणजे हा निर्णय लागण्याची शक्यता सर्वाधिक वर्तवली जाते की जे प्रकरण आहे ते विद्यमान विधानसभा अध्यक्षाकडे जाईल आणि अध्यक्ष त्या संदर्भातला निर्णय देतील अध्यक्ष जो काही निर्णय देतील तो निर्णय पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंजेबल असेल आणि तिथे त्या निर्णयाच्या विरोधात कुठलाही गट सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो आणि मग पुन्हा त्या संदर्भातली सुनावणी होऊ शकते आता हा निर्णय जर विधानसभा अध्यक्षांकडे गेला आणि विधानसभा अध्यक्षांनी शिंदेंच्या बाजूने निर्णय दिला तर उद्धव ठाकरेंकडे एक बाजू सर्वात महत्वाची असेल ज्यावर ते सुप्रीम कोर्टात वादविवाद करू शकतात ती बाजू म्हणजे तीन जुलै ज्यावेळी विधानसभा अध्यक्षांचं बहुमताची चाचणी झाली होती त्या प त्या डेटपर्यंत विधानसभा कार्यालयाकडे विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडे व्हीप म्हणून सुनील प्रभू यांचीच नोंदणी झालेली होती म्हणजे हा मुद्दा घेऊन ते सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो आणि तिथे तो मुद्दा व्हॅल्यूड ठरू शकतो आणि विधानसभा अध्यक्षांनी जर शिंदेंच्या बाजूने निर्णय दिला तर तो निर्णय पुन्हा सुप्रीम कोर्टात फेटाळला जाऊ शकतो तो फिरवला जाऊ शकतो तर ही झाली पहिली शक्यता पण आता जी दुसरी शक्यता आहे ती म्हणजे काय तर दुसरी शक्यता आहे सोळा आमदारांचं निलंबन सुप्रीम कोर्ट करू शकतं म्हणजे भारतीय संविधानात सा असं सांगितलं जातं की जेव्हा कधी म्हणजे जर आमदारांना अपात्र ठरवायचं असेल तर या संदर्भातले अधिकार हे विधानसभा अध्यक्षांना असतात पण या विशेष प्रकरणामध्ये दहाव्या परिश परिशिष्टाचं उल्लंघन झालंय आणि फेसी म्हणजे प्रथम दर्शनी जर सुप्रीम कोर्टाला असं वाटलं की या सोळा आमदारांनी केलेलं कृत्य ते दहाव्या परिशिष्टाच्या विरोधात आहे आणि ते त्यामध्ये दोषी आढळले तर सुप्रीम कोर्ट थेट विधानसभा अध्यक्षांना न विचारताही सोळा आमदारांना निलंबित करू शकतो आणि त्यांना ते अपात्र ठरवू शकतं अशा प्रकारे जर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला तर मात्र हे सरकार कोसळणार आणि त्या जागी पुन्हा नवीन मुख्यमंत्री येऊ शकतात कारण ज्या सोळा आमदारांची नावं अपात्रतेच्या संदर्भातली आहे त्या आमदारांमध्ये सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं देखील नाव आहे म्हणून ही शक्यता देखील आहे की जर उद्या चालून सोळा आमदारांना अपात्र जर सुप्रीम कोर्टाने ठरवलं तर सध्याच्या मुख्यमंत्र्यांचं सदस्यत्व डोक्यात येईल आणि त्या जागी महाराष्ट्राला दुसरे मुख्यमंत्री पाहायला मिळू शकतात पण हे झालं तरी शिवसेना आणि भाजप जी सध्याची युती आहे तेच सरकार राहील याची सर्वाधिक शक्यता आहे Got him. ज्यावेळी आपण बहुमताचा ठराव था जो पाहिला तर त्यावेळेस एकशे चौसष्ट विरुद्ध एकशे सात होत्या आणि नंतर एकशे साठ एकशे चौसष्ट एकशे पासष्ट विरुद्ध नव्याण्णव अशा बहुमतानं हे सरकार निवडून आलेलं आहे म्हणून मुख्यमंत्र्यांनी जरी मुख्यमंत्र्यांना जरी, मुख्य जरी। राजीनामा द्यावा लागला तरी त्यांच्याकडे पुन्हा ते सोळा आमदारच अपात्र ठरवले गेल्यामुळे सुद्धा ती बहुमताचा आकडा कमी होईल आणि त्यांचं सरकार पुन्हा येऊ शकतं म्हणजे एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाऊ शकेल पण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना जी सध्याची शिंदे गटाची जी शिवसेना आहे त्यांचं सरकार तिथे अस्तित्वात असू शकतं ही झाली दुसरी शक्यता तिसरी शक्यता नेमकी या सगळ्या प्रकरणात काय आहे सुप्रीम कोर्ट काय निकाल देऊ शकतं तिसरी शक्यता आहे राज्यपालांच्या पत्रासंदर्भातली राज्यपालांनी अठ्ठावीस जूनच्या जवळपास मला वाटतं एक पत्र दा केलं होतं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं की तुम्ही विश्वासदर्शक ठरावाला सा, सामोरं जा आणि त्यामध्ये त्यांनी काही कारणं सांगितली होती आता या पत्रावर अनेक टिप्पण्या ज्या आहेत त्या सुप्रीम कोर्टाने केल्या सरन्यायाधीशांनी सांगितलं की हे पत्र कशा पद्धतीचं चुकीचं होतं जर या पत्रात त्रुटी आढळल्या आणि जर सरन्यायाधीशांनी सांगितलं की हे प्रत, पत्र जे आहे ते तेच आम्ही रद्द करत आहोत तर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा ट्विस्ट येऊ शकतो कारण परिस्थिती जैसे थे होईल कारण अठ्ठावीस जूनला महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यानंतर घडलेल्या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या वै अवैध ठरवल्या जातील आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी पुन्हा बसवलं जाईल हे होईल तिसऱ्या शक्यतेमध्ये जर राज्यपालांचं पत्र क्वॅश करण्यात आलं म्हणजे जे जे पत्र आहे ते जर रद्द ठेवण्यात आलं तर पण या तीन शक्यता विरोधात चौथी एक अजून एक शक्यता आहे ज्यामध्ये सध्याचं जे प्रकरण आहे त्यामध्ये कायदेशीर पेच प्रसंग अधिकचे आहेत आणि म्हणून हे प्रकरण पाच सदस्यीय घटनापीठाकडून सात सदस्यीय किंवा नऊ सदस्यीय घटनापीठाकडे पाठवण्यात यावं असा सुद्धा निर्णय हे घटनापीठ देऊ शकतो तर ह्या आहेत चार शक्यता जे महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या निर्णयाबाबत सुप्रीम कोर्ट देऊ शकतं निकालाबाबत ते देऊ शकतं तुम्हाला काय वाटतं या चार शक्यतांपैकी अशी कुठली शक्यता आहे ज्या संदर्भात सुप्रीम कोर्ट निकाल देईल सुप्रीम कोर्टचा निकाल आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नक्की काय घडामोडी पाहायला मिळतील आणि काय वाटतं शिंदे सरकार कोसळेल ठाकरेंचं पर्व पुन्हा सुरू होईल काय वाटतं तुमचं मत आमच्यासाठी महत्त्वाचं आहे कमेंट करून नक्की सांगा